यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त करावा अशी विनंती. स्वर्गीय विनायकराव निमड जे सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांचे नेत्यांचे मित्र होते त्यांचं जाणं इतकं अकाली झालं की ते गेले आहेत याच्यावर अनेकांचा अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे त्याला व्यासपीठावर बरेच मान्यवर उपस्थित आहेत, परंतु अजितदादा आणि मी दोघांनाही पुढच्या कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर असा उल्लेख करून मी माझं मनोगत मांडेल. व्यासपीठावरील माननीय अजितदादा, सर्व मान्यवर, प्रामुख्याने सनी नेमन की ज्याने वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला, त्याच्याबरोबरीने रामेश्वर नाईक हे व्यक्तिमत्व असं आहे की देशात कुठेही आरोग्याचा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि प्रामुख्याने मुंबई पुण्यामध्ये यायचं असेल तर गिरीश महाजनांना पहिला फोन येतो आणि गिरीश महाजनांचा लगेचचा फोन रामेश्वरला जातो. असं पडद्यामागे राहून प्रचंड आरोग्य सेवा करणारे रामेश्वर नाईक. सर्व बंधू भगिनींनो, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आम्हा सगळ्यांचे मित्र, पक्ष कुठला हा माहिती नाही, जात कुठली माहिती नाही, धर्म कुठला माहिती नाही, खूप प्रेम लोकांना द्यायचं आणि मैत्री निर्माण करण्याचं काम आबांनी त्यांच्या आयुष्यात केलं आणि त्यांची अचानक म्हणजे किती अचानक हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अचानक एक्झिट हे आपल्या सगळ्यांच्या मनाला अतिशय दुःख देऊन गेली. ह्या महाशिबिरामध्ये सनीने आणि रामेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे 60,000 जास्त लोकांच्या ऑलरेडी प्राथमिक तपासण्या झालेल्या आहेत. कोविडच्या निमित्ताने आपल्या लक्षात आलं की आरोग्य सेवेसारखी दुसरी सेवाच नाही. कोण कितीही श्रीमंत असेल त्याला काही कोविड चुकला नाही आणि कोण कितीही गरीब असेल आम्ही कसे निसर्गाच्या सान्निध्यात जातो म्हणून त्याला काही कोविड चुकला नाही. आता पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे सगळ्यांना कोविडच्या निमित्ताने लक्षात आलं. आज सकाळी विद्यापीठात एका कार्यक्रमाला गेलो तोही कार्यक्रम असाच होता, डायबिटीसमुळे बोटं काढायला लागतात किंवा कधी कधी पाय काढायला लागतात, ही स्टेज येऊ नये म्हणून प्रबोधनात्मक आज एक कार्यक्रम होता. एक अतिशय छोटी मुलगी तिचा तिची बोटं काढावी लागली कारण लहानपणीच तिला डायबिटीस झाला. अशी काहीतरी विचित्र आरोग्याची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे कितीही आरोग्य सेवा उभा केल्या, जसं आता शासनाने महात्मा ज्योतिबा फुले योजना 1.5 लाखाहून 5 लाख केली, केंद्राने आयुष्यमान 5 लाखाची केली, केंद्राच्या योजनेचा 10 कोटी घराणा म्हणजे 50 कोटी लोकांना फायदा होणार आहे, अशा कितीही गोष्टी केल्या तर त्या कमीच आहेत. आणि त्यामुळे लोकांचं आरोग्य चांगलं राहो पण ते आरोग्य चांगलं राहण्यासाठी अशा प्रकारचं शिबिरांचं आयोजन करण्यामध्ये विनायकरावांचा जो वाटा होता, जो पुढाकार होता, तो सनीने पुढे चालू ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. यानंतर